या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आधार कार्डची ई प्रत मोबाईलवर कशी मिळवायची. एखाद्या सरकारी योजनेत सहभाग घ्यायचं असेल, बँकेत खातं उघडायचं असेल, शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, घर खरेदी करायचं असेल किंवा इतर काही काम करायचं असेल तर एक डॉक्युमेंट आवश्यक असतं, ते म्हणजे आधार कार्ड. आता याच आधार कार्डची ई प्रत अवघ्या 5 मिनिटात आपण मोबाईलवर डाउनलोड करू शकतो. आधार कार्डची ई प्रत मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये UIDAI असं सर्च करायचं आहे. त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया नावानं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. यातल्या UIDAI वर क्लिक केलं की आधारची वेबसाईट तिथं ओपन होईल. इथं गेट आधार नावाचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केलं की डाउनलोड आधार नावाचा एक पर्याय तुम्हाला तिथे दिसेल. इथे तुम्ही तुमच्या आधार कार्डची ई प्रत मिळवू शकता. हे ई आधार मिळवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, तो इथे टाकायचाय. त्यानंतर तिथे असलेल्या एका सर्व्हेत तुम्हाला सहभागी व्हायचंय. इथल्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे डीड यू नो दॅट यू कॅन ऑर्डर रिप्रिंट ऑफ आधार लेटर फ्रॉम UIDAI वेबसाईट, म्हणजेच आधारच्या वेबसाईटवरून तुम्ही आधार लेटरची प्रिंट घेऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे का, असा हा पहिला प्रश्न असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल इन हाऊ मेनी डेज डीड यू रिसीव्ह द रिप्रिंटेड आधार लेटर आफ्टर गेटिंग SMS फ्रॉम इंडिया पोस्ट, म्हणजेच इंडिया पोस्ट कडून मेसेज आल्यानंतर किती दिवसात आधार लेटरची प्रिंट तुम्हाला मिळते हे तुम्हाला माहीत आहे का. आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक करायचंय. पण हे करण्यापूर्वी इथं दिलेली सूचना वाचणं गरजेची आहे. द आधार इलेक्ट्रॉनिक कॉपी इज अ पासवर्ड प्रोटेक्टेड डॉक्युमेंट अशी ही सूचना आहे. याचा अर्थ पासवर्ड टाकल्याशिवाय तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत उघडली जाणार नाही. आता पाहूयात पासवर्ड कसा टाकायचा. हा पासवर्ड 8 कॅरेक्टर्सचा असावा असं इथं सांगितलं गेलंय. यात आधार कार्ड वरील तुमच्या नावाची पहिली 4 अक्षर कॅपिटल लेटर मध्ये जशीच्या तशी लिहायची आहे आणि याला जोडून जन्माचं वर्ष टाकायचंय. आता समजा तुमचं आधार कार्ड वरील नाव राजेश पाटील असं आहे आणि जन्मतारीख 1993 आहे, तर तुमचा पासवर्ड RAJE हा कॅपिटल मध्ये आणि 1993 हे टाकायचंय, असा हा तुमचा पासवर्ड तयार होईल. एकदा हा पासवर्ड सेट करून झाला की मग व्हेरीफाय अँड डाउनलोड यावर क्लिक करायचंय. त्यानंतर आधार कार्डची PDF फाईल डाउनलोड होईल. या फाईलवर क्लिक केलं की तिथे तुम्हाला पासवर्ड टाकून ओके क्लिक करावं लागेल. त्यानंतर आधार कार्डची ई प्रत तुमच्या समोर ओपन होईल. तर आजच्या या भागात एवढंच. या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.